देशावर कोरोना व्हायरसचे संकट घोंगावत असताना नागरिक मात्र निष्काळजीपणे संचारबंदीच्या काळात मोकाट फिरत आहेत. लॉकडाऊन असतानाही विविध कारणे देत फिरणाऱ्या लोकांवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 3 दिवसात तब्बल 1223 वाहने जप्त केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. अत्यावश्यक सेवा वगळून देशात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था व्यक्तींना अधिकृत पासेस दिले आहेत. पेट्रोल पंप बंद केले, किराणा माल घरपोच देण्याची सोय केली तरी देखील लोक घरात बसायला तयार नाहीत, त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. 29 मार्च ते 31 मार्च या 3 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्याच्या 25 पोलीस ठाण्यांमधून तब्बल 1213 दुचाकी तर 11 चारचाकी गाड्या ठराविक कालावधीसाठी जप्त केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने वीज प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले होते, त्याचे काही ठिकाणी उल्लंघन झालेले आहे त्याबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 1399 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यापैकी 115 गुन्हे आजच दाखल झालेले आहे. 188 व्यक्तींना अटक केलेली आहे, त्यापैकी 13 व्यक्तींना आज अटक केलेली आहे. 19 जप्त केलेल्या वाहनांची संख्या 1174 असून त्यापैकी 495 वाहने आजच जप्त करण्यात आलेली आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.